हॅलो, नमस्कार मंडळी. तुम्हा सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आहे संडे आणि मी घेऊन आले आहे प्रिन्सला वॉकिंगला. तर इथे बसल्याशिवाय तो कधी जातच नाही वापस घरी. आता पावसाळा होता त्यामुळे तरी त्यालाही समजतं की आता पाणी पडतं आहे, पाऊस आहे आणि बसायचं नसतं, परत जास्त बाहेर जायचं नसतं, खेळायला भेटत नाही. तर आता पाऊस गेला आहे त्यामुळे मी आली आहे घेऊन त्याला. पण काय आहे की थोडं बसून आहे ना तो ओव्हर वेटेड झाला आहे. मग मी काय करायचे, मी जर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आय डीवरती वगैरे बघितलं असेल तर प्रिन्स जे मी बॉल फेकतो ना तर तो आणतो जाऊन. तर मी आत्ता ते सोडलेली आहे त्याची सवय, कारण इथे दोन तीन वेळा साप दिसला आम्हाला. तर आणि ते हे एक कॉलेजचं पार्किंग आहे, इथे बघा पार्किंग आहे हे. तर ते कॉलेजचे सिक्युरिटीसुद्धा सांगितले की इथे साप फिरतो आहे आणि हा प्रिन्स बसला आहे ना त्याच जागेला सापसुद्धा त्यांना दिसला आहे. तर ते बोलले की जास्त लक्ष देऊन तुम्ही इकडे बसायचा आणि काय आहे की मी बॉल फेकते तो जाऊन आणतो. तर अचानक असं व्हायला नको की मी बॉल फेकला अचानक कुठून साप आला आणि प्रिन्स त्याच्याकडे गेला, असं व्हायला नको. मग मी ती बॉल आणतच नाही आहे, नाहीतर त्याला खूप आवडतं खेळायला. आणि आता पावसाळ्यामध्ये काय झालं की बसून जास्त वेळ आहे ना तर त्याचं वॉकिंग वगैरे झालेलं नाही आहे. तर बघा हा किती थोडा ओव्हर वेटेड दिसतो आहे, हा खूप जण बोलत आहेत सुद्धा. तर बघू मी परत त्याचं रुटीन चालू करेन की वॉकिंग सकाळी संध्याकाळी परत थोडं रनिंग. तर व्हिडिओ इथपर्यंत बघितला आहेस तर ज्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर ॲज इट इज संडे टुडे आय हॅव लॉट ऑफ थिंग्स टू डू. जर तुम्ही इस्कॉन वगैरे जॉईन केलेलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की आज संडे फिस्टिंग असतं. तर खूप दिवस झाले मी गेले नाही आहे संडे फिस्टिंगला. मी संडे फिस्टिंगला गेले नाही आहे, आता जायचं आहे. आज बघू मला जमतं का. माझे थोडं पर्सनल रिझन्स आहेत त्यामुळे खूपच दिवस झाले मी गेले नाही. पूर्वीप्रमाणे होतच नाही आहे काही माझं चॅन्टिंग, प्रवचनला वगैरे जाणं, स्पेशल ओकेजनला वगैरे जायचे मी. तर कधी आधीमध्ये दर्शनाला जाऊन येते एकादशीला वगैरे, किंवा आधीमध्ये कुठे बाहेर गेली असेल तर येता येता वगैरे. तर आज इथे कोणीच नाही आहे त्यामुळे बरं झालं असतं जर मी बॉल आणला असता, पण भीती आहे की सापाची. तर बघूया आज काय काय होतं. मला खूप ठिकाणी जाऊन व्हिडिओजसुद्धा बनवायचे आहेत, खूप आयडियाज आहेत. तर आज 9 तारीख आहे आणि आजपासून जो आहे ना तो कार्तिक महिना चालू होतो आहे. तर इस्कॉनमध्ये आहे ना आजपासून हा म्हणजे खूप ऑस्पिशियस आहे, हा खूप शुभ महिना म्हणतात. तर दररोज काय असतं या कार्तिक महिन्यात की संध्याकाळी तुम्ही जर गेला ना तर आरती संध्याकाळच्या आरतीनंतर आहे ना तर तुम्हाला दीपदान करायला भेटेल. जर मी आज गेले किंवा कधीमध्ये गेले तर मी नक्की तुम्हाला सांगेन की काय असतं कसं असतं, मी नक्की व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करेन. तर काय असतं दीपदान म्हणजे थोड्या लोकांना माहिती असेल की भगवंतांना आहे ना की जो दीप अर्पण करतात, स्पेशली काय म्हणतात की तुपाचा असावा लागतो, पण असं काय नाही, आपलं जसं आपल्याला जे अफोर्ड होतं ना तर त्याच्यानेसुद्धा भगवंत खुश होतात. तर खूप जणांना माहिती असेल ह्याबद्दल. तर आजपासून तो महिना चालू झालेला आहे, कार्तिक महिना चालू झालेला आहे. जर तुम्हाला अटेंड करायचं असेल ना तर तुम्ही जाऊ शकता तुम्ही संध्याकाळी जाऊ शकता, 6:30 to 7:15 वाजताही जाऊ शकता तुम्ही. जर तुमच्याकडे वेळ असेल तर 6:30 जा तुम्ही. तर त्यानंतर तर तिथे दामोदर अष्टकम जे आहे ते म्हटलं जातं संध्याकाळीनंतर, आणि त्यानंतर सगळ्यांना एक एक दीप दिला जातो आणि सगळ्या दिव्यांनी खूप सुशोभित केलेलं असतं मंदिर. तर तुम्ही जाणार असाल तर नक्की जा. तर आज संध्याकाळसाठी मी आहे ना की काय झालं, गुलाबजामुनचा बराच पाक उरला होता आणि केळीसुद्धा होती आत्याने दिली होती मंदिरातली, थोडी ती जास्त पिकली होती. तर मी म्हटलं की त्याचे मंगळवार बन्स बनवूया. मला माहिती नाही ते फुगतील की नाही, कारण मी ते पाकाचे बनवलेले साखरेचा पाक, जो गुलाबजामुनचा पाक असतो ना त्याचा. तर पुढे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघालच की मी ते पीठ कसं म्हणलं मंगळवार बन्स. तर प्रिन्सची एक मैत्रीण आहे तर तिचं नाव घेऊया आम्ही, त्याचं रिॲक्शन बघूया हा काय येतं तिचं नाव घेतल्यानंतर. प्रिन्स 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 एंजल अली, एंजल एंजल कुठं आहे एंजल अली, हां कुठं आहे एंजल, नाही आली कुठं आहे, नाही आली एंजल, लिजा लिजा. तर बघितला तो कसं शोधत होता, त्याला खूप आवडते ती लिजा, सॉरी लिजा नाही एंजल आवडते लिजा.
विजा जर्मन शेपर्ड आहे आणि इंटरव्ह्यू आहे ती लॅब्राडोर आहे. तर त्यानंतर आम्ही आलो घरी आणि घरी आल्यानंतर मी काय केलं की भाकरी बनवल्या सगळ्यात आधी. भाकरी या पाहिजेतच असतात जास्त करून बेळगावमध्ये, तर माहितीच असेल तुम्हाला सगळ्यांना की भाकरी देहा हव्याच असतात. आणि काही जणांचा संडेला तरी स्पेशल नाश्ता असतो, पण आज काय झालं की एवढं काही प्लॅनिंग नव्हतं, तर आम्ही भाकऱ्याच बनवल्या. आणि त्याचबरोबर एका ठिकाणी जायचं होतं आईला, तर तिकडे घेऊन जाण्यासाठी पण भाकऱ्याच बनवल्या मी. आणि इथे बघू शकता मी भाकरी बनवत आहे. भाकरी करून झाल्यानंतर मी काय केलं की नाश्ता केला आणि काम होतं थोडं घरी, पण बहिणीने केलं ते काल, मी नाही केलं. तर ही माझी भाकरी झाली तयार. अशा प्रकारे सगळ्या भाकऱ्या मी केल्या. आणि इथे तुम्ही बघू शकता मी इथे दोन केळी घेतलेली आहेत पिकलेली मंगलोर बनसाठी. आणि त्यात मी काय केलं की जिऱ्याची पावडर आणि पाक घातला, ती मॅश करून घेतलं ते. आणि मग पाक घातला तो गुलाबजामुनचा उरला होता तो पाक घातला. मीठ, सोडा मी घालायला विसरले होते आधी, मग त्यामुळे मी नंतर घातलं, पण छान फर्मेंट झालं होतं संध्याकाळपर्यंत पीठ. तर अशा प्रकारे तुम्ही हे मिक्स करा. आणि जर तुम्ही ओरिजिनल रेसिपी करणार असाल तर गुळ वापरू शकता. गुळ जे आहे ते चिरून तुम्ही घालून करू शकता, ते खूप छान स्वाद येतो त्याचाही. मी आधी मी बनवलेत, पण हा पाक काय करायचा असं वाटलं म्हणून मी काय केलं की हे असं मंगलोर बनसाठी पीठ मळून घेतलं. आणि त्यानंतर दुपार झाली, थोडा टाईम इकडे तिकडे गेला, आज माझं बाहेर जाणं झालं नाही. तर आता झालेली आहे दुपार आणि सगळं आवरून झालेलं आहे. माझा नाश्ताच लेट झालेला आहे. एक ठिकाणी जे आमचे रिलेटिव्ह होते एक्सपायर झाले होते, तर त्यांच्यासाठी आई जेवण घेऊन जाणार होती, तर थोडा वेळ झाला की भाकरी वगैरे करायला. आणि एक सांगायचं म्हणजे इस्कॉनचे एक जे प्रभूजी आहेत ओळखीचे, तर त्यांनी मला कॉल केला होता की आज संडे फिस्टिंग दुपारी नाही आहे तर रात्री आहे, कारण दीपदानसुद्धा असेल ना संध्याकाळी, तर त्यांनी दुपारी कॅन्सल करून रात्री ठेवलेलं आहे. तर माझं प्लॅन आहे की संध्याकाळी जायचं, तर मी संध्याकाळी जाईन. आणि त्यानंतर तिथे महाप्रसादसुद्धा असेल, तर बघूया किती उशीर मला थांबता येतं, तर मी तेवढा वेळ तिथे थांबेन. आणि त्याचसोबत आज आहे कोजागरी पौर्णिमा, त्याचं महत्त्व तर सगळ्यांनाच माहिती आहे. आणखी एक म्हणजे इतिहासाशी जुळती गोष्ट म्हणजे जी हिरकणी होती ती गेली होती दूध विकायला, आणि नंतरला तिने कसा गड उतरला, तर हे सगळ्यांना माहितीच आहे. तर सकाळी मला काल आठवण होती कोजागरी पौर्णिमेची, पण सकाळी आठवलं नाही मला. तर बघूया आता काय काय होतं. प्रिन्स पण आहे बसलाय. माझ्या एका फ्रेंडसोबत मला जायचं होतं एक व्हिडिओसाठी, एक ठिकाण जाणार होतो आम्ही, पण तिचं आज संडे वर्किंग आहे त्यामुळं कॅन्सल झालं. मी एकटी गेले असते, पण परत मला संध्याकाळी मंदिरलासुद्धा जायचं आहे, तर मग म्हटलं की बघू उद्या जाईन. आज फंक्शन अटेंड करेन, दीपदान अटेंड करेन. तर कार्तिक महिना जो आहे तो इस्कॉनमध्ये तरी खूप महत्त्वाचा आहे, असं समजा की भक्त लोक ना या महिन्याची वाटच बघत असतात. तर या महिन्यामध्ये जर तुम्ही अगदी भक्तिभावाने पूर्ण श्रद्धेने जर पूजा अर्चना जी करताना, तर त्याचा कितीतर लाखोपटीने जास्त त्याचा फायदा होतो असं म्हणतात. तर या महिन्याला दामोदर मास असं सुद्धा म्हणतात. याच महिन्यामध्ये श्रीकृष्ण जे आहेत, श्रीकृष्णांना यशोदांनी उखळाला बांधलं होतं ते याच महिन्यामध्ये, तर त्या रूपाची सुद्धा पूजा केली जाते खूप ठिकाणी. त्या तो जो फोटो तुम्ही पाहिला असेल की कृष्णाने कृष्णाला बांधलेला आहे उकळाला यशोदा मातेने, तर त्या तो ती त्याची जी तस्वीर आहे ना, तर त्या तस्वीरीची जास्त पूजा केली जाते या महिन्यामध्ये. बाकीचेही रूपं पूजली जातात विष्णू वगैरे. तसेच ह्या महिन्यामध्ये खूप चांगले जे हे आहेत, जसे की दीपवाळी येते, देव उठणी एकादशी, परत मी पीठ तरी म्हणलेलं आहे ते उरलेल्या गुलाबजामचा पाक होता ना, तर त्याचं त्याच्यातपासून जे
मंगलोर बन जे मी बनवायला घातले आहेत, तर बघूया त्याचं काय होतं. अजून तर फर्मेंट झालेलं नसेल पीठ, खूप वेळ 7-8 तास तरी लागतातच फर्मेंट व्हायला. त्यात मी दही घातलेलं नाही आहे, बघूया. मला डाऊटच आहे या रेसिपीबद्दल, म्हणजे बघू काय होतं. इकडं आले मी टेरेसवरती आले, खूप छान छान फुलांची झाडं लावलेली आहेत आईने. ते आहे, परत भरपूर होती आत्ता थोडी कमी. हे आहे शोची पण झाडं आहेत, पण मी परत कधी तर दाखवेन तुम्हाला. आत्ता नाही दाखवू शकत, ते खूप कपडे वगैरे आहेत, तर परत कधी तर दाखवेन मी तुम्हाला काय काय आहे टेरेसवर. आता थोडा पाऊस पण येतं, तर मी जाते खालती जाते. मी थोडं जेवणसुद्धा करायचं आहे मला. सॉरी. तर माझे मंगलोर बन खाऊन झालेले आहेत, खूप छान झाले होते. तुम्ही ट्राय करा, ओरिजिनल रेसिपी ट्राय करा. मी कशापासून बनवले होते ते तर मी सांगितलेलंच आहे तुम्हाला. तर मी जात आहे आता इस्कॉनला दीपदान करायला, आणि त्यासोबत तिथे संडे फिस्टसुद्धा आहे, तर ते अटेंड करायला मी चालले. तर तिथे भेटूया. तर मी संध्याकाळी गेले होते 7:45 मंदिरला, आणि इथे संध्याआरती झाली होती. आणि भक्ती रसामृत स्वामी महाराज जे आहेत, त्यांचं लेक्चर चालू होतं. खूप छान प्रकारे त्यांनी शरद पौर्णिमेबद्दल सांगितलं, कार्तिक मासाबद्दल सांगितलं. आणि इथे नंतरला हे असं दिव्यांनी सुशोभित केलेलं आहे मंदिर भक्तांनी. मग त्यानंतर दामोदर अष्टकम वगैरे झालं. आता मी प्रसाद घेऊन आले वरती परत, त्यामुळे गर्दी नाही आहे. नाहीतर खूप गर्दी होती इथे, त्यामुळे मी एवढं कवर करू शकले नाही. तर या दीपदानाबद्दल आहे ना, तर एक पूर्ण एक व्हिडिओच मी आणेन या कार्तिक महिन्यामध्ये, तर त्यामध्ये मी डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन आणि सांगेन. जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. मी आता निघणार आहे, तर हा व्हिडिओ इथेच संपत आहे. लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत टेक केअर, बाय.